हाय, माझं नाव आहे यशश्री मसूरकर. तुम्ही मला टुकटुक राणी या नावाने सुद्धा ओळखता. मी गेल्या जवळजवळ 13-14 वर्षांपासून ऍक्टिंग करते आणि त्याच्यानंतर मी हिंदी मालिकांमध्ये बरेच वर्ष काम करत होते आणि आत्ता फायनली मी माझं 2 वर्षांपासून पाहत असलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिग बॉसच्या घरात चालले. आता 100 दिवस मी विदाऊट मोबाईल, विदाऊट सोशल मीडिया बिग बॉसच्या घरात असणार आहे. खरं तर सोशल मीडियाची एवढी सवय झाली आहे ना की काही नसलं बघायचं तरी आपण नुसतं स्क्रोल करत जातो. सो आय थिंक इनिशियली थोडंसं कठीण होईल, पण ठीक आहे, अडॅप्ट व्हेरी क्विकली. सो अजून खरं तर मी घरातल्यांना सांगितलंच नाही आहे की मी बिग बॉसच्या घरात चालले. मी आतमध्ये गेल्यानंतर त्यांना अचानक सरप्राईज मिळणार आहे, अरे ही कुठे गेली. सो होप ते व्यवस्थित रिॲक्ट करतील. जर मी माझ्या आई वडिलांना सांगितलं की मी बिग बॉसच्या घरात चालले तर ते मला नक्कीच म्हणतील की जरा कमी रड, कमी भांड आणि शिव्या जरा कमी दे. महेश मांजरेकरांना भेटण्यासाठी मी आहे, थोडीशी एक्साइटेड आहे, पण थोडी भीती पण वाटते यार त्यांची. वीकेंडला वाटला होता ते येऊन. सो आय डोंट नो मी कशी रिॲक्ट करणार आहे. घरात गेल्यानंतर ना मला असं वाटतंय की जी लोकं इथून आहेत ना त्यांच्याबरोबर माझं ट्युनिंग एकदम मस्त जमणार आहे आणि जी लोकं फेक वागतात, खोटे वागतात किंवा उगाचच राडा करतात त्यांना मी सरळ करणार. बिग बॉस जिंकण्यासाठी आय थिंक माझ्या व्यक्तिमत्वातला माझी ऑनेस्टी जी आहे ना ती मला खूप हेल्प करेल, कारण मी खूप तोंडावर बोलते. मला राग खूप येतो आणि पटकन येतो. सो आय थिंक तो माझा वीकनेस आहे आणि तो बिग बॉसच्या हाऊसमध्ये मला फायद्याचंच ठरणार आहे. नो स्ट्रॅटेजी इज द बिगेस्ट स्ट्रॅटेजी. सो मी कुठलीही स्ट्रॅटेजी घेऊन जात नाही आहे, मी जशी आहे तशीच चालली आहे. मी एकटी राहते त्याच्यामुळे मला जेवण बनवावंच लागतं घरी, कारण बाहेरून किती मागवणार ना. पण मला असं वाटतं मी बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर कोणालाच सांगणार नाही की मला जेवण बनवता येतं आणि मी ते काम टाळणार आहे. कोण बनवणार एवढं जेवण? हा माझ्या आयुष्यातला ॲक्च्युली हा क्षण आहे ज्यावेळेस मला वाटतं की ऑल इज राईट, ऑल इज राईट. मी आत्ता बिग बॉसच्या घरात चालले आणि मी कधीही नॉमिनेशनमध्ये येऊ शकते. सो मला वाचवण्यासाठी तुमच्या वोटची गरज लागणार आहे. सो प्लीज बूटवर जाऊन मला वोट करा आणि प्रत्येक आठवड्यात मला सेव करा.